जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय येऊ नका, अशा भावना ज्या आहेत ते पालक व्यक्त करताना दिसतात. धन्यवाद चंद्रकांत आणि अजित या सगळ्या संवादाबद्दल. यानंतर बघूया आता अमरावती जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र फारच कमी आहे. पण यामध्ये आपण जर बघितलं तर एक खेळची एक घडामोड अशी येते की शासनाच्या आदेशानुसार आज 7 महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्यात, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये 70 ते 80% विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत गैरहजेरी लावलेली आहे. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका जी आहे ती पालकांनी घेतली असून आज पहिल्याच दिवशी 80% विद्यार्थी गैरहजर राहिले आणि याबाबत अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. आजपासून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शाळा सुरू झालेल्या आहेत, माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत. आपण खेडमधल्या LP इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आहोत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकताय की आज 134 विद्यार्थी खरं या ठिकाणी येणं गरजेचे होते, परंतु फक्त 45 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास 85 ते 90% विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी शाळेत येण्यासाठी पाठ फिरवलेली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. काळे सर, काय सांगाल आज आज? खरं तर आपल्या वर्गाचे आपण डिव्हिजन वाईज 2-2 वर्ग केलेले, त्यामुळे आजची विद्यार्थी संख्या म्हणजे आजचा जो गट पाहिजे होता तो 134 पाहिजे होता, पण त्यापैकी फक्त 9वी 10वी आणि 11वी 12वीचे एकूण 45 विद्यार्थी फक्त हजर आहेत, बाकीचे विद्यार्थी आलेलेच नाहीत. या 45 विद्यार्थ्यांचं आम्ही संमतीपत्र घेतलेलं आहे पालकांचं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना बसवण्यात आलेलं आहे. सर, मागच्या वेळेला पालकांनी असं भूमिका घेतली होती की जोपर्यंत लस नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, कुठेतरी या भूमिकेचा परिणाम दिसतोय. काल शनिवारीच सर्व पालकांची वेगवेगळ्या वर्गाच्या मीटिंग आम्ही घेतलेल्या होत्या, त्यामध्ये पालकांचा एकंदरीत सूरच असा होता की बऱ्याच पालकांचा की संमतीपत्र घेताना जबाबदारी कोणी स्वीकारायची आणि जर लस नसेल तर आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा बऱ्याच पालकांचा तसा सूर मोठा होता, त्यामुळं त्याचा परिणाम असेल, त्यामुळंच विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी आहे. नाहीतर आज माझ्याकडं 284 विद्यार्थी हजर असायला पाहिजेत, फक्त 45 विद्यार्थी आपल्याकडे दिसतील. संमतीपत्र 45 विद्यार्थ्यांचीच फक्त आहे. आपण या ठिकाणी बघतोय की पालकांनी जोपर्यंत लस नाही तोपर्यंत आम्ही शाळेत पाठवणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. केवळ 10 ते 15% विद्यार्थी जे आहेत हे या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांना शिकवण्याचं काम जे आहे हे शाळेमार्फत या ठिकाणी चालू झालेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर शिक्षकांच्या ज्या कोरोना टेस्ट आहेत ह्या अजून देखील चालू आहेत, त्यापैकी जिल्ह्यामध्ये काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह देखील आलेले आहेत. याची कुठेतरी भीती पालकांना वाटत असेल त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी पाठवलं नाही. एकंदरीतच ही जी पालकांची भूमिका आहे, आता शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात जी घेतलेली भूमिका आहे, आता एकंदरीतच काय होतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. चंद्रकांत म्हणतो.